विदेश जाकर आरक्षण विरोधी बयान देकर बुरे फंसे राहुल गांधी, कर्नाटक में जबरदस्त विरोध। भाजपा ने कहा राहुल गांधी हाथ तो लगाओ आरक्षण। कर्नाटक सीएम खुद घोटाले में फंसे, बावजूद इस्तीफा देने के कर रहे राहुल का समर्थन। भाजपा ने दलित विरोधी और आरक्षण विरोधी होने के कारण राहुल गांधी को पार्टी से हटाने की मांग की है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं द न्यूज, आपके साथ मैं सृष्टि मिश्रा। राहुल गांधी कुछ ज्यादा ही बोल गए विदेश जाकर, विदेशी जमीन पर जाकर भारत का विरोध करके। राहुल गांधी का विरोध अब भारत में हो रहा है और इसी वजह से आरक्षण विरोधी बयान पर कर्नाटक में, बता दें आपको, दलित विरोधी होने के कारण राहुल गांधी के पोस्टर लगाए गए। भाजपा के द्वारा ये जबरदस्त विरोध कर्नाटक के अंदर किया गया है, बड़ी खबर इस वक्त की। और इसी बीच कर्नाटक के मुख्यमंत्री साहब सिद्धारमैया ने राहुल गांधी के आरक्षण के मुद्दे पर जमकर सपोर्ट किया और कहा राहुल गांधी ठीक तो कह रहे हैं, और भाजपा के मुंह से ऐसा लग रहा है जैसे कि यहाँ पर क्रूरता करने वाले लोग जो हैं वो क्रूरता पर ज्ञान दे रहे हैं। वहीं बीजेपी ने भी राहुल गांधी का समर्थन करने पर सिद्धारमैया पर निशाना साधा है और सिद्धारमैया को कहा है ये ऐसी हो गई बातें कि आप गलत हैं लेकिन गलत पर भाषण दे रहे हैं। तो देखिए जमकर तूतू मैं कर्नाटक के अंदर कांग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी का हो रहा है, जबरदस्त विरोध हो रहा है। वहां सड़कों पर दलित हैं, आरक्षण के विरोध में राहुल गांधी ने जो कहा था, आपको एक बार याद दिला दूं दर्शकों, कहा था कि इंडिया इज नॉट अ फेयर प्लेस, व्हेन इंडिया विल बी फेयर प्लेस वी विल थिंक अबाउट एंडिंग रिजर्वेशन। और ये तब कहा था राहुल गांधी जब अभी अभी अमेरिका दौरान पर खूब सूट वूट झाड़ करके बिल्कुल एकदम पहुंचे थे। और बता दें आपको राहुल गांधी इज नॉट अ फेयर प्लेस बोलकर फंस गए हैं। जनाब को इंडिया में डर लग रहा है, फेयर प्लेस है नहीं कह रहे, सबको सामाजिक मुद्दे पर एक साथ नहीं किया जा रहा है, जब एक साथ किया जाएगा तब हम आरक्षण हटाने की सोचेंगे। मतलब अभी से ही स्वप्न गढ़ंत कहानी गढ़ रहे राहुल गांधी और हमेशा ही ये कह रहे हैं प्रधानमंत्री आरक्षण पर नहीं सुनेंगे, जाति जनगणना पर नहीं सुनेंगे तो कोई और प्रधानमंत्री सुनेगा। अरे कुछ सीटें ज्यादा आई है राहुल गांधी साहब, आपको जनता लताड़ रही है, जरा पढ़िए जनता के कमेंट्स भी। आइए आपको एक बार सुनाते हैं भाजपा ने पुरजोर विरोध करके क्या कहा है मल्लिकार्जुन खड़गे से कि मल्लिकार्जुन खड़गे को राहुल गांधी को तत्काल तरीके से पार्टी से हटाना चाहिए। हालांकि भाजपा भी ये बात समझ रही है कि मल्लिकार्जुन खड़गे खुद रिमोट कंट्रोल से चलते हैं, जनता जैसा कह रही है तो क्या राहुल गांधी को हटाएंगे, सुनिए पहले आप ये बयान। राहुल गांधी जी अभी बाहर रखे अमेरिका में बैठ के स्टेटमेंट दे रहा है, हम पावर में आ गया तो रिजर्वेशन हटाने का ये करिए बात किया है। मैं समझता हूँ नेहरू जी से चालू करके राहुल गांधी तक ये लेगेसी है, एंटी दलित, एंटी रिजर्वेशन, एंटी अंबेडकरिज्म। उसके वास्ते मैं डिमांड करता हूं कि खड़गे जी इफ ही इज एक्टिंग इंडिपेंडेंट प्रेसिडेंट ऑफ द कांग्रेस पार्टी इमीडिएटली राजीव गांधी को पार्टी से हटाना है। राहुल गांधी को पार्टी से हटाना है, नहीं तो वॉचमैन काम आप करेगा आपको कोई भी नहीं मानेगा देश में। मैं एक बात बोलता हूं, धर्मनिंदन और जाति निंदन और इंडिविजुअली किसको भी निंदन करे हमारा पार्टी उसको नहीं मानेगा। इवन आई एम अगेनिस्ट ऑल दीज थिंग्स। वो एससी एसटी को गाली दिया है मुनीरत्न, अभी इमीडिएट तुरंत हमारा अध्यक्ष जी विजेंद्र और हाईकमांड को भी मैं ऑलरेडी ये भेजा हूं, उसके खिलाफ जरूर ये लेना चाहिए। तो
देखिए आर पार की लड़ाई राहुल वर्सेस बीजेपी की हो गई है। राहुल गांधी अभी कुनबा थोड़ा अपना बढ़ा चुके हैं लोकसभा चुनाव में और दो जगह से सांसदी जीत कर आए, वायनाड और रायबरेली से। वायनाड रायबरेली कंटिन्यू कर रहे हैं आरक्षण के मुद्दे पर फंस गए। सीएम साहब सिद्धारमैया जी आपको बता दें, खुद राज्यपाल द्वारा तीन निजी व्यक्तियों को उनके खिलाफ भ्रष्टाचार के मामले में अनुमति देने के कारण फंसे हुए हैं। MUDA मैसूर अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी के द्वारा बड़ा घोटाला जमीन का, और ये खुद फंसे हुए हैं। इस्तीफा देने की बात जब इनसे पूछी गई तो कह रहे हैं मैं क्यों इस्तीफा दूंगा, मैं तो कंटिन्यू कर रहे हैं। भ्रष्टाचारी साबित हो चुके हैं, इसके बावजूद भी सिद्धारमैया इज कंटिन्यूइंग एज अ CM। और इसके बावजूद भी आपको बता दें, यहाँ पर मल्लिकार्जुन खड़गे की बात करें, वो खुद जमीन घोटाले में फंसे हुए हैं। मल्लिकार्जुन खड़गे के बेटे प्रियांक खड़गे भी फंसे हुए हैं और प्रियांक खड़गे का नाम भी खूब जोरदार चला है। मल्लिकार्जुन खड़गे, सिद्धारमैया, ये दो बड़े ऐसे नाम जो जमीन घोटाले में कर्नाटक के अंदर फंसे हैं। राज्यपाल ने अनुमति दे दी कि आप इनके खिलाफ शिकायत जो दर्ज हुई है उसका केस चलाइए। राज्यपाल से इनकी तूतू मैमे हो गई, राज्यपाल को हटाने की बात तक कर दी कि राज्यपाल का पद ही खत्म हो जाना चाहिए। मतलब कांग्रेस ये तय करेगी देश में राज्यपाल का पद होना चाहिए या नहीं होना चाहिए। दर्शकों कमेंट कीजिए आप इस बात से सहमत है या असहमत है। और देखिए यहां पर मैं आपको बता दूं, सिद्धारमैया ने कहा कि जब भाजपा ऐसी बात कर रही, ऐसा लग रहा है पशु क्रूरता भाजपा करती है और पशु के खिलाफ हो रही क्रूरता पर भाषण दे रही है, ऐसा मतलब सिद्धारमैया ने बीजेपी पर तंज कसा। लेकिन एक बार मैं आपको ले चलूंगी, बीजेपी ने कैसे दूध का दूध पानी का पानी किया है। राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, ये तीनों के तीनों नेताओं ने कभी अपने कार्यकाल में आरक्षण विरोधी बयान दिया है। सुनिए और राजीव गांधी साहब क्या कहते हैं। अनेक सारे नियम आने गए, ना भारत माता की जय अंदर वो कौन होता है, वो भारत माता कहाँ रहता है, ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೇವೆ. ಆದ್ರಿಂದ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಇಲ್ಲ, ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸಮಯ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು 5-6 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಲ್ಲಿ ಬರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇಶದಲ್ಲಿಲ್ಲ, ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಪೌರತ್ವ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋರು ಅವರು. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದುಗಟ್ಟರೆ ಓಡಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಜಾಗ ಬೇಕಲ್ಲ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪೌರತ್ವವನ್ನು ಎರಡು ಕಡೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ಸ್ವಾಮಿಯವರು ಅನೇಕ ಬಾರಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ದಲಿತರ ವಾರಸುದಾರರು ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥವರು, ದಲಿತರ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥವರು, ಮೀಸಲಾತಿ ಪರ ಅಂತಕ್ಕಂಥವರು ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕೊಡಿ. ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖಂಡರೆ, ನಿಮಗೆ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಿ. ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಪ್ಪು. ಮೀಸಲಾತಿಯ ವಿರುದ್ಧ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸಮಯ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೇಳಿಕೆ ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿಲ್ಲ, ನಾವು ಮೀಸಲಾತಿ ಪರ ಇದ್ದೇವೆ, ಆದ್ರಿಂದಲೇ ಅವರನ್ನ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಿ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕಪಟತನಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದ ದಲಿತ ಸಮುದಾಯ ಪಕ್ಕ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಬಿರುದಿಗಿಳಿದು ಹೋರಾಟಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ತನ್ನ ಸ್ಥಾನದಿಂದ ಇಳಿಯುವವರೆಗೆ ಈ ಹೋರಾಟಗಳು ಹೀಗೆ ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ. ಅವರು ಎಲ್ಲೋ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ದಲಿತ ಸಮುದಾಯಗಳು ಸೇರಿ ಅವರಿಗೆ ಕಪ್ಪು ಬಟ್ಟೆಯ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಯಾವುದೇ ಸಭೆಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ಪುರಸ್ಕರಿಸಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಅನೇಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಂತ್ರಿಗಳು ಇದ್ದಾರೆ. ಮಾತತ್ತಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ದಲಿತ ವಿರೋಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಯಾರು ದಲಿತ ವಿರೋಧಿ ಹೇಳಿ ಸ್ವಾಮಿ? ಮೀಸಲಾತಿ ವಿರೋಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ನಮ್ಮನ್ನ? ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸಿದವರು ನಾವು, ನೀವಲ್ಲ. ಇವತ್ತು ಕೋರ್ಟಿನ ಆದೇಶ ಆಗಿದೆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಂತ. ಯಾಕೆ ಇನ್ನೂ ಫೈಲ್ನ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಳಿತಿದ್ದೀರಿ? ನಿಮಗೆ ತಾಕತ್ತಿಲ್ವಾ? ಆ ಜನರನ್ನ ಒಪ್ಪಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರಿಸಮಾನವಾದ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕರೆದು ಮಾತಾಡಿ
ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ? ಮೀಸಲಾತಿ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅಲ್ಲ, ಈಗಾಕೆ ಹಿಂದೇಟಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮೊಸಳೆ ಕಣ್ಣೀರು ದಲಿತರ ಪರವಾಗಿ ಎಂತದ್ದು ಅಂತ ಜನರಿಗೆ ಈಗ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ, ದಲಿತರ ಕೋಪ ಹೆಚ್ಚಿದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಈಗಾಗಲೇ ಬಾಗಿಲಾಕುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿದೆ. ನಿಮ್ಮ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಗಳು, ದಲಿತ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗಳು ಜನರನ್ನು ಕಂಗೆಡಿಸಿದೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ಎಷ್ಟೇ ಅವರನ್ನ ಓಲೈಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಚನ್ನಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮುಸ್ಲಿಂ ಬಂಧುಗಳು ಮೊನ್ನೆ ದಲಿತರನ್ನ ಕೊಲಿಸಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಹುಡುಗಿಯರನ್ನ ಚುಡಾಯಿಸಿದ್ರು. ಯಾಕೆ ಚುಡಾಯಿಸಿದ್ರೆ ದಲಿತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಅವನನ್ನ ಹಿಡಿದು ಹೊಡೆದು ಇವತ್ತು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಿ ನಿನ್ನೆ ಗಣೇಶನನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದು ತಪ್ಪಿಗೆ, ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಾಡಿ ಹೊರಟಿದ್ದು ತಪ್ಪಿಗೆ. ನಾಗಮಂಗಲದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೀರ್ ಬಾಟಲಿ ಸೋಡಾ ಬಾಟಲಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಹೊಡೆದಾಡಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಗುರಿ ಮಾಡಿ ಮೊದಲೇ ಯೋಚಿಸಿ ಯಾವ ಅಂಗಡಿಗೆ ಬೆಂಕಿ ಇಡಬೇಕು. ಪಾಪ ಅವ್ರು 7 ಗಂಟೆಗೆ ಬಾಗಿಲು ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರೆ 11 ಗಂಟೆಗೆ JCB ತರಿಸಿ ಅಂಗಡಿಗಳ ಬಾಗಿಲನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಸುರಿದು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬ್ಗಳಾಕಿ ಇವತ್ತು ಬೆಂಕಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡುತ್ತದೆ? ಅದೊಂದು ಸಣ್ಣ ಘಟನೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ ನಿನ್ನೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ನೋಡಿದರೆ JCB ತಂದು ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ 2 ಕೋಟಿ 3 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವಸ್ತುಗಳು ಬಟ್ಟೆ ಬರೆ ಇರುವಂತ ಅಂಗಡಿಗಳನ್ನ ಬೆಂಕಿ ಹಾಕಿ ಸುಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಸುಟ್ಟವರು FIRಅಲ್ಲಿ A25, A26, A27 ಇಂದ ಪ್ರಾರಂಭ. ಯಾರು ಬೆಂಕಿ ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಅಂಗಡಿಗಳನ್ನ, ಯಾರು ಗಣೇಶನನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅವರು A1, A2, A3. ಇದಾ ನಿಮ್ಮ ನೀತಿ. ಇವತ್ತು ದಲಿತರನ್ನ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ದಮನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ, ಹಿಂದೂಗಳನ್ನ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಮನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಇವತ್ತು ದಲಿತರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ಯಾವ ನೀತಿ ಇದೆ ನಿಮಗೆ? ಮಾನ್ಯ ಗೃಹ ಸಚಿವರೇ, ಇದು ದಲಿತ ವಿರೋಧಿ ನೀತಿ ಅಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ನೀತಿಗಷ್ಟು ಬೆಂಕಿ ಹಾಕ, ನಿಮ್ಮ ರಾಜಕೀಯಕ್ಕಷ್ಟು ಬೆಂಕಿ ಹಾಕ, ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರಕ್ಕಷ್ಟು ಬೆಂಕಿ ಹಾಕ. ನೀವು ಈ ತುಂಡು ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ಜನರನ್ನ ಬಲಿ ತೆಗೆದುಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಹಿಂದೂಗಳನ್ನ ದಲಿತರನ್ನ ದಿವಂಗತ ಹೋಗಿ. ರಾಹುಲ್ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ನೇ ಕಹಾ ಥಾ ಆರಕ್ಷಣ ದೇಕರ್ ಮೂರ್ಖೋ ಕೋ ಆಗೇ ನಹೀ ಬಢಾನಾ ಹೈ, ಮತಲಬ್ ಖುದ್ ದಲಿತ ವಿರೋಧಿ ಹೈ ರಾಹುಲ್ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ. ಔರ್ ಆಜ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ದಲಿತೋ ಕೇ ಹಿತ್ ಮೇ ಹೋನೆ ಕೀ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ. ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ನೇ ಕಹಾ ಥಾ ಮೂರ್ಖೋ ಕೋ ಆರಕ್ಷಣ ದೇಕರ್ ದೇಶ್ ಕೋ ಬರ್ಬಾದ ನಹೀ ಕರ್ನಾ ಹೈ. ಆಪ್ಕೋ ಇಶ್ ಭೀ ಬತಾತಿ ಹೂಂ ಕೈಸೇ ಭಾಜಪಾ ನೇತಾ ಅಶೋಕ್ ನೇ ಯಹಾಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ್ ಪರ್ ನಿಶಾನಾ ಸಾಧಾ ಔರ್ ಕಹಿ ದಿಯಾ ಕಿ ಐಸೇ ಹೀ ಹೈ ಜಿಸೇ ಕಸಾಯಿ ದ್ವಾರಾ ಪಶು ಕ್ರೂರತಾ ಕಾ ವಿರೋಧ ಕಿಯೇ ಜಾನೆ ಪರ್ ಜೈಸೇ ಕಿಯಾ ಜಾತಾ ಹೈ. ಸುನಿಯೇ ಏಕ್ ಬಾರ್ ಮೈ ಆಪ್ಕೋ ಬತಾತಿ ಹೂಂ ಇಶ್ ಭೀ ಕಬ್ ಕಬ್ ನೆಹರೂ ನೇ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ನೇ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ನೇ ಆರಕ್ಷಣ ಕೆ ವಿರೋಧ ಮೇ ಬಯಾನ್ ದಿಯಾ. ಸುನಿಯೇ ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರೂ ನೇ 27 ಜೂನ್ 1961 ಕೋ ಲಿಖೇ ಪತ್ರ ಮೇ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಆರಕ್ಷಣ ವಿಶೇಷ ಅಧಿಕಾರ ಕಿ ಪರಂಪರಾ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಆಪತ್ತಿಯಾ ಜತಾಯಿ ಥಿ. ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರೂ ದೇಶ್ ಕೆ ಪಹಲೇ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ, ಅಪ್ನೆ ಹಿತ್ ಮೇ ದೇಶ್ ಕಾ ಬಂಟ್ವಾರಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ. ಔರ್ ಸುನಿಯೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಉನ್ಹೊನೆ ಕಹಾ ಥಾ ಮೈ ಕಿಸಿ ತರೀಕೆ ಸೇ ಆರಕ್ಷಣ ಕೋ ನಾಪಸಂದ ಕರ್ತಾ ಹೂಂ. ಯೇ ಗಾಂಧಿ ಪರಿವಾರ ಅಭಿ ಇಸ್ ಬಾತ್ ಕೋ ಪತಾ ನಹೀಂ ಮಾನೆಂಗೆ ಯಾ ನಹೀಂ ಮಾನೆಂಗೆ. ಖಾಸ್ಕರ್ ಸೇವಾ ಮೇ ಮೈ ಐಸೀ ಕಿಸಿ ಚೀಜ್ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ದೃಢತಾ ಸೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ಜತಾತಾ ಹೂಂ ಜೋ ಅಕುಶಲತಾ ಮತಲಬ್ ಆರಕ್ಷಣ ದೇಕರ್ ಅಕುಶಲ್ ಲೋಗೋ ಕೋ ಆಪ್ ಆಗೇ ಬಢಾ ದೇ ಸಮಾಜ ಮೇ. ದಲಿತೋ ಕಾ ಅಪಮಾನ್ ಹೈ ಯೇ ಔರ್ ದಲಿತ ಯೇ ಬಾತ್ ಭೀ ಸುನೇ ಜೋ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕೆ ವಿರೋಧ ಮೇ ಆಜ ದಲಿತ ಸಡಕೋ ಪರ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೇ ಅಂದರ್ ಉತರೇ. ಸುನಿಯೇ ಔರ್ ದೋಯಮ್ ದರ್ಜೆ ಕೆ ಮಾನಕೋ ಕೋ ಜನ್ಮ ದೇತಿ ಹೈ. ಪೂರ್ವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧೀಜಿ ಕಿ ಸುನಿಯೇ 1980 ಮೇ ಸೋಪಿ ಗೈ ಮಂಡಲ ಆಯೋಗ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೋ ಲಾಗೂ ನಹೀ ಕಿಯಾ ಥಾ.
उसके बाद भाजपा के ऊपर भी कांग्रेस ने कहा कि मंडल और कमंडल की राजनीति आपको पता होगा, उस पर भाजपा को तंज कसा गया। अब सुनिए जरा इंदिरा गांधी ने कैसे आरक्षण विरोधी बयान दिया था। उन्होंने कहा था न जात पर न पात पर मोहर लगेगी हाथ पर, हाथ मतलब कांग्रेस पार्टी का चुनाव चिन्ह। ये इंदिरा गांधी ने कहा था न जात पर न पात पर मोहर लगेगी हाथ पर। पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी ने तो हद कर दी, 1985 में एक साक्षात्कार में इंटरव्यू में कहा था आरक्षण के नाम पर मूर्खों को बढ़ावा नहीं देंगे, आरक्षण के नाम पर मूर्खों को बढ़ावा देने के वजह से पूरे देश को नुकसान होगा। और अब कांग्रेस कहती है भाजपा अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और अन्य पिछड़ा वर्ग के खिलाफ है, क्या यह विडंबना नहीं है? कांग्रेस और भाजपा के बीच वाक युद्ध कुछ दिनों से पहले शुरू हुआ जब राहुल गांधी ने जॉर्जटाउन विश्वविद्यालय में यह कहा था कि इंडिया इज नॉट अ फेयर प्लेस। अब देखिए मैं आपको बता दूं कि यहां पर भाजपा ने साफ किया दिया, संबित पात्रा ने भी धोया रगड़ के राहुल गांधी को, हटा के देखो आरक्षण को। जब इनकी दादी ने, इनके पिता ने आरक्षण विरोधी इतना बड़ा बयान दिया है, कैसे कांग्रेस ये कहती है कि हम आरक्षण के हित में हैं और दलितों के विरोध में हम कभी नहीं थे? सबसे बड़े दलित विरोधी कांग्रेस पार्टी यहां पर बेनकाब हो रही है दर्शकों, आपने देख लिया रिजल्ट्स। और यही वजह है कि कर्नाटक में पुरजोर विरोध भाजपा कर रही है। मैसूर प्राधिकरण घोटाले में सीएम साहब फंसे हैं, इस्तीफा नहीं दे रहे। राष्ट्राध्यक्ष कांग्रेस के मल्लिकार्जुन खड़गे जमीन घोटाले में फंसे, कोई फर्क नहीं इनको। और एक बात और सुनते जाइए, भाजपा ने कहा इंडिया इज नॉट अ फेयर प्लेस। राहुल गांधी जी, अरे कहां गए जब आपके परिवार ने ही इतने बड़े देश पर लगातार शासन किया? तब तो इंडिया फेयर प्लेस होगा कि तब भी नहीं था कि बस मोदी के आने के बाद इंडिया फेयर प्लेस नहीं है? तमाम सवाल पक्ष और विपक्ष का आपको मैंने बताया। अब आपकी क्या राय, आप कमेंट करिए। राहुल गांधी के खिलाफ जनता सड़कों पर उतरी है और कह रही है राहुल दलित विरोधी है, आरक्षण विरोधी है। कॉमेंट कीजिएगा प्लीज, बहुत शुक्रिया। ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಯಾವುದೇ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದನ್ನು ತೆಗೆದಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಮನಸ್ಥಿತಿ. ಮಾನ್ಯ ಪ್ರಥಮ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿದ್ದಂಥ ನೆಹರೂರವರ ಕಾಲದಿಂದಲೂ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಕಾಲದವರೆಗೆ ಅವರ ಕುಟುಂಬದ ಇತಿಹಾಸ ಏನು, ಮೀಸಲಾತಿಯ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗಿದ್ದ ಬದ್ಧತೆ ಏನು, ಅವರು ಮೀಸಲಾತಿಯ ಪರವಾಗಿದ್ರು ಅಥವಾ ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದರಿಂದ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತೆ. ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಲೆಗಸಿ ಆಫ್ ದಿ ಗಾಂಧಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ದಿ ರಿಸರ್ವೇಷನ್. 1961 ನಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ನೆಹರೂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಮೀಸಲಾತಿಗಳಿಗೆ ನಾನು ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ದೇನೆ. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಇದರಿಂದ ಅಧಿಕಾರ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದಿರಬಹುದು ಅಥವಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕುಂಠಿತ ಆಗುತ್ತೆ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಹೈ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅನ್ನ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಅವತ್ತೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಲವರಿಗೆ ಇದು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಗಿ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂತು. ಕಳೆದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಏನು ಮಾನ್ಯ ನೆಹರೂಜಿಯವರು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ರು, ಆ ಪತ್ರವನ್ನ ಸದನದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈಗ ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿಯವರು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಈಗ ಅವರ ಪರಂಪರೆ, ಅವರ ಲೆಗಸಿ, ಮಾನ್ಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಕೂಡ ಅದನ್ನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಈಗ ಈ ದೇಶದ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಧಿಕೃತವಾಗಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕುವವರಿಗೆ ಅವರು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕನ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೂಡ ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ.
ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಅಧಿಕೃತ